नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल यावल येथील ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे मी तुमची मराठी टीचर कुंदा नारखे मिस आज आपण इयत्ता सातवीतील मराठी सुलभ भारती विषयातील पाठ क्रमांक नऊ वाचनाचे वेळ हा पाठ अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण फक्त पाठ बघणार आहोत या पाठाचा स्वाध्याय मी तुम्हाला पुढील पिरियडला देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाठ सुरू करण्याआधी आपण पाठाचा परिचय बघूया बघा पाठाची लेखिका आहे आशा पाटील जन्म एकोणावीसशे शहात्तर आशा पाटील यांनी हा पाठ विविध वृत्तपत्रे व मासिकातून घेतलेला आहे म्हणजे त्यांनी त्या ते मासिकांचे लेखनसुद्धा केलेले आहे आणि त्या लेखनातून हा पाठ घेतलेला आहे या पाठामध्ये त्यांनी सोनाली सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने केलेले आहे बघा या पाठामध्ये एक सोनाली नावाची मुलगी आहे आणि तिला वाचन आवडत नव्हते वाचन करायला आवडत नव्हते मग तिने वाचन करावे तिला वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी तिच्या आईने कोणती युक्ती केली आणि ती युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन या, या पाठात लेखिकेने केलेले ले आहे सोनालीला वाचनाचा कंटाळा होता पण तिला वाचनाची आवड लागावी म्हणून तिच्या आईने एक युक्ती केली आणि तिला हे वाचनाचे वेळ कसे लागले याची कथा या पाठात दिलेली आहे तर चला आता आपण सुरुवात करूया पाठ नंबर नाईन वाचनाचे वेळ आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते टी व्ही व्हिडिओ गेम्स कॉम्प्युटर मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती बघा इथं बरोबर म्हटलेले आहे की आजकालच्या मुलांना टी व्ही व्हिडिओ गेम्स कॉम्प्युटर आणि मोबाईल या व्यतिरिक्त काही सुचतच नाही त्यांना वाचन म्हणजे काय एक कंटाळवाणी गोष्ट वाटते फक्त टी व्ही बघणे व्हिडिओ गेम्स खेळणे कॉम्प्युटरवर गेम्स खेळणे मोबाईल बघणे ही आवड त्यांची झालेली आहे सोनाली नावाची जी मुलगी आहे तिला पण पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त कोणतीही पुस्तके वाचना वाचन करणे आवडत नव्हते मग बघा तिच्या आईने काय केले तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे इतर वाचनाची वेळच होते बघा मग सोनालीची जी आई होती तिच्या आईला आणि भावाला वाचन करण्याचे खूप वेळ होते त्यांना वाचन करायला खूप आवडत होते तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने वा अवांतर वाचावेत असे तिचे मत होते खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनाचे प्रवृत्त अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरता आईला यश येत नव्हते बघा मग सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून तिच्या आई खूप प्रयत्न करायची तिला दो अभ्यासाव्यतिरिक्त दोन तास वाचन करायला लावायची पण सोनाली बिलकुल तिच्या आईचे म्हणणे ऐकत नव्हती थी। मग तिच्या आईला या कामामध्ये यश येत नव्हते कोणत्या कामामध्ये की सोनालीने किमान दोन तास तरी निरंतर वाचन केले पाहिजे पण या कामामध्ये तिच्या आईला यश मिळत नव्हते पुढे बघा मग तिच्या आईने काय केले एकदा सुटीमध्ये तिच्या आईने एका एक, एक, एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले अनवी तिला सांगितले सोनाली मला एका शाळेत पाहुणे म्हणून बोलावलं आहे तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे मला खूप काही गोष्टी माहीत आहेत पण कोणती गोष्ट सांगू ते समजे ना या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटते तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे मी तीच गोष्ट शाळेत सांगेल मग बघा सोनालीला वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून सोनालीच्या आईने कोणती युक्ती सुचवली हे इथं दिलेले आहे बघा तिच्या आईने सुट्यांमध्ये सोनालीला एक गोष्टीचे पुस्तक दिले आणि तिला सांगितले की सोनाली मला एका शाळेमध्ये पाहुणी म्हणून बोलवलं आहे आणि मी तिथे त्या शाळेतील मुलांना एक गोष्ट सांगणार आहे पण गोष्टी कोणतं सांगायची हे मला समजत नाही हे आता मला कळेनासे झाले तर तिच्या आईने तिला सांगितले की मी मी तुला जे पुस्तक दिलेले आहे त्या पुस्तकातली एखादी गोष्ट मला सांगायची आहे पण कोणती सांगायची आहे तर तू हे या पुस्तकातली एखादी गोष्ट मला सांगावी एक छानशी गोष्ट तुम्हाला निवडून दे मी तीच गोष्ट शाळेमध्ये सांगेल असे सोनालीची आई तिला म्हणाली मग बघा सोनाली सुद्धा काय करते आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले आपण सर्वांना मदत केली पाहिजे या मदतीची सुरुवात घरापासून करा मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान समाधान देऊन जातो बघा मग आता आईने सोनालीला काम सोपवले होते की सोनालीने एक गोष्ट निवडून द्यावी आईला मग बघा सोनालीलासुद्धा आनंद झाला की आईला मदत केले तर आपल्यालासुद्धा आनंद होईल आणि तिला तिच्या बाईंनी वर्गात जे सांगितले होते की जर आपण सर्वांना मदत केली तर सर्वांना आपल्यापासून आनंद मिळतो आणि या मदतीची सुरुवात कुठून करावी तर आपल्या घरापासूनच करावी आणि आपण जो आनंद दुसऱ्यांना देतो तो, तो आनंद आपल्याला समाधान देऊन जातो अशी ही गोष्ट तिला आठवली तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता याची नोंद ठेवा आणि ती दर्शनिवारी दाखवा मग बघा सोनालीच्या बाईंनी सोना, बाई सोना वर्गात काय सांगितले होते की तुम्ही कोणकोणती कौन, मदत करतात घरी आणि कोणाला मदत करतात याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे आणि दर शनिवारी मला ती वही दाखवायची आहे सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वही वहीत केल्या होत्या आईला मदत ही एक नवीन नोंद होईल बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील बघा सोनालीने जे जे काम केले घरामध्ये किंवा इतर कोणाला जी मदत केली त्याची नोंद तिने एका वहीत करून ठेवलेली होती आणि आता एक नवीन नोंद तिला मिळालेली होती तर कोणती आईला मदत आणि आईला कोणती मदत केली ही नोंद ती वहीत लिहून ठेवणार आणि त्या वहीतून त्या बाई सगळ्यांसमोर वाचून दाखवणार आणि सोनालीचे कौतुक करणार असे सोनालीला वाटत होते आणि सुद्धा देतील सोनालीला या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईला आईच्या हातातले पुस्तक घेतले बघा मग या सर्व गोष्टींचा विचार सोनालीने केला आणि तिने पटकन सांगितले आणि आईच्या हातातले पुस्तक घेतले सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना बघा मग सोनालीच्या आईने सोनालीला जे पुस्तक दिले होते गोष्टीचे त्या पुस्तकामध्ये छोट्या छोट्या कथा होत्या गोष्टी होत्या आणि त्या गोष्टींची नावे वाचून कोणती कथा निवडावी कोणती गोष्ट निवडावी हे तिला कळत नव्हते शेवटी तिने ना इलाजाने एक एक करून जवळजवळ दहा कथा वाचल्या अवघ्या एक दीड तासा सारे पुस्तक वाचून झाले खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाने वाटले होते पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तस तशी तिला पुढची कथा काय आहे त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिला कळले नाही बघा सोनालीने काय केले फक्त त्या कथेचे नाव वाचून तिला समजत नव्हते की आईला कोणती कथा निवडून द्यावी मग शेवटी तिने काय केले एक एक करून सर्व कथा तिने वाचून काढल्या आणि एक ते दीड तासामध्ये तिने पूर्ण पुस्तक वाचून काढले आणि सुरुवातीला तिला वाचायला कंटाळा आला पण जसजशी ती कथा वाचत गेली तस तशी त्या कथेमध्ये पुढे काय घडणार आहे या कथेमध्ये पुढचा प्रसंग काय आहे याची उत्सुकता तिला वाटू लागली हे जाणून घेण्याची उत्सुकता वाटू लागली आणि मग तिने पूर्ण पुस्तक वाचून काढले आणि ते पुस्तक केव्हा संपवले हे तिला कळले नाही कथा तर सगळ्यांनाच आवडल्या त्यातली कथा तर सगळ्याच आवडल्या त्यातली कोणती निवडावी ते तिला समजेना बघा तिला तिने पूर्ण पुस्तक वाचून काढले पुस्तकातल्या पूर्ण कथा तिने वाचून काढल्या पण कथा कोणती निवडावी हे तिला समजेना ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले बघा मग त्या पुस्तकातली कोणती कथा आईला निवडून द्यावी हे तिला समजत नव्हते मग तिने ती समस्या तिच्या आईला सांगितली मग तिच्या आईने तिला सांगितले की तू प्रत्येक कथेचा सारांश थोडक्यात एका पानावर लिहून काढ सारांश म्हणजे काय निष्कर्ष म्हणजे त्या कथेतून तुला काय समजले त्या कथेमध्ये काय दिलेले आहे ते, दिले ते थोडक्यात तू एका पानावर लिहून काढ सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले पण एक दोन कथानंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवे बघा तिला आधी हे काम वाटले पण पुढच्या कथेमध्ये काय सारांश दिलेलं आहे काय निष्कर्ष दिलेला आहे त्या कथेमध्ये काय घडले आहे हे तिला आठवत नव्हते तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले बघा मग आता पुढच्या कथेमध्ये काय आहे हे तिला आठवत नव्हते मग तिने आईला काय सांगितले की मी परत हे पुस्तक एकदा वाचून काढते खरे तर आज घरात आजी आजोबा बाबा दादा काकू काका या साऱ्यांना सोनालीकडे पाहून नवल वाटत होते बघा आणि सोनाली सोनालीने जेव्हा ते पुस्तक परत वाचायला घेतले ती वाचन करायला बसली तर हे दृश्य बघून तिच्या घरातील आजी आजोबांना बाबांना तिच्या दादाला आणि काकू काकांना खूप आश्चर्य वाटले नवल वाटले नवल वाटले वाट म्हणजे काय आश्चर्य वाटणे आता तिने एक पान घेतले त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले बघा मग तिने काय केले एक एक कथा ती वाचत गेली आणि प्रत्येक कथेमध्ये काय दिलेले आहे कोणता निष्कर्ष दिलेला आहे तो तिने थोडक्यात लिहून काढला बघता बघता तिचे पान भरले होते ती पळतच आईक गेली आणि तिने आईला ते पान दाखवले आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता बघा मग तिने काय केले प्रत्येक कथेचा निष्कर्ष तिने एका पानावर लिहून काढला आणि ते पान जेव्हा भरले तेव्हा तिने ते पान आईला नेऊन दाखवले आईने ते पान वाचले आणि आईने घरातील साऱ्या लोकांसमोर तिचे कौतुक केले तिच्या आईला तिचे खूप कौतुक वाटले काय वाटले की तिने वाचन केले आणि वाचन करून तिने त्या प्रत्येक कथेचा सा सारांश एका कागदावर लिहून काढला आणि घरातील साऱ्या मंडळींपुढे तिच्या आईने तिचे कौतुक केले तर तिचा आनंद गगनात मावत नव्हता आनंद गगनात मा न मावणे म्हणजे काय खूप आनंद होणे तिला खूप आनंद होत होता शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही ऐकवली बघा मग दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेली आणि तिने शाळेत गेल्यावर बाईंना आणि तिच्या मैत्रिणींना तिने सांगितले की तिने आईला कोणती मदत केली आणि त्याचबरोबर तिने एक गोष्ट ही त्या मुलींना वर्गात बाईसमोर सांगितली तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते तिच्यातला हा अमूल आग्रह बदल सर्वांना आनंद देणारा होता वर्गात प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली बघा कधीही वाचन न करणारी सोनाली तिला वाचन करण्याचा तिला वाचन करण्याची आवड निर्माण झाली आणि हे बघून तिच्या बाईंना तिचा खू तिचे वळे वर्गामध्ये सर्व मुलींसमोर तिचे कौतुक केले तिचे अभिनंदन केले आणि तिने इतकी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने ति तिला शाबासकीसुद्धा दिली सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या ले, अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते बघा मग सर्वांनी सोनालीचे कौतुक केले बाईंनी शाबासकी दिली म्हणून तिला खूप आनंद झालेला होता मग तिने काय केले घरात जेवढी पुस्तके होती शाळेच्या वाचनालयातसुद्धा तिने पुस्तकांचे वाचन करायला सुरुवात केली आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे बघा मग तिच्या आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक स्पेशल वही लावलेली होती आणि त्या वहीमध्ये ती काय लिहायची तिला एखाद्या कथेतला जो प्रसंग आवडला किंवा एखादी ओळ आवडली तर ती त्या वहीमध्ये लिहून ठेवायची सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलामुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात सो दिले सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नव्हती बघा मग तिच्या बाबाला सुद्धा सोनालीचे खूप कौतुक वाटत होते म्हणून तिच्या बाबांनी काय केलं सोनालीला तिच्या वाढदिवसाला एक छान पुस्तक आणून दिले आणि ते बक्षीस म्हणून तिला दिले भेट वस्तू म्हणून तिला दिले आणि त्याचबरोबर तिच्या वर्गातील साऱ्या मुलामुलींना एक पुस्तक एक एक पुस्तक भेट म्हणून दिले आणि आता सोनालीला तू वाचन करत जा पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरज त्यांना उरली नव्हती तर अशा प्रकारे बघा सोनालीला निर्माण झाली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा वाचनाची आवड नसेल तर तुम्ही पण सोनाली सारखेच आधी कथा कादंबऱ्यांची पुस्तके वाचायला सुरुवात करा तुम्हाला सुद्धा वाचनाची गोडी निर्माण होईल वाचनाची आवड निर्माण होईल छान आहे ही कथा तर बघा या कथेतून तुम्हाला काय संदेश दिला जातो वाचनाने मन समृद्ध होते जगाची माहिती व ज्ञान याचा संग्रह वाढतो स्वत अवांतर वाचणे व वा इतरांना वाचनास प्रवृत्त करणे हा या पाठाचा हेतू आहे समजले सर्वांना सर्वांनी हा पाठ एक वेळा वाचन करायचा आहे थँक्यू